फॉरेस्ट गेट इंदापूर कडबनवाडी या ठिकाणी महावृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झालाय. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळेस वृक्षांचे हलकीच्या तालात अनोखं स्वागतही करण्यात आलं. कुणी मायेचं दूध प्यायलेलं असेल तर त्यांनी माझा भ्रष्टाचार बाहेर काढून दाखवावा, असं खुलं आवाहन केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाव न घेता अर्जुन खोतकर यांना दिलंय. जालना शहरातील रस्त्यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. संत निरंकारी मिशन तर्फे धानोरी येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी 72 रक्तदात्यांनी रक्तदान केलंय. तसेच याप्रसंगी रक्त संकलनाचे कार्य संत निरंकारी रक्तपेढी विलेपार्ले यांनी केलं. भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. यावेळेस अर्ज दाखल करताना तोबा गर्दी झालेली पाहायला मिळाली. एवढंच नाही तर कोरोना नियमही धाब्यावर बसवल्याचं चित्र यावेळेस पाहायला मिळालंय. वननेस वन या परियोजनेच्या माध्यमातून वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. निरंकारी मंडळाचे महासचिव सुखदेव सिंग यांनी पुणे झोनच्या कुटबाव या ठिकाणी या प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. त्याचबरोबर प्रकल्पाच्या नियोजनाचं कौतुकही केलंय. शेती वीज पंपांच्या खंडित वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी अहमदनगरच्या मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयासमोर शिवसंग्रामच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. दरम्यान मुख्य अभियंत्यांनी निवेदन स्वीकारून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं आश्वासनही दिलंय. जालना बुलढाण्यासह ठिकठिकाणी महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा फक्त आज 24 तास नवनवीन आणि ताज्या घडामोडीं.